Hello student, today we see the factors affecting on the thermogravimetric curve. In last lecture we see the thermogravimetric curve and their examples. There are number of factors which are affecting on the thermogravimetric curve, and these factors can be classified into two main groups. First one is the instrumental effects or the factors, and the second class of the factor is the characteristics of the sample. म्हणजे इंस्ट्रुमेंटल वेगवेगळे इंस्ट्रुमेंट जर तुम्ही यूज केले. देर आर नंबर ऑफ थर्मो ग्रॅव्हिमेट्रिक रेकॉर्डर ऑर दी थर्मो बॅलन्स आर अवेलेबल फॉर दी रेकॉर्डिंग द रिझल्ट ऑफ दी टीजीए थर्मोग्रॅव्हिमेट्रिक अनालिसिस. तर वेगवेगळे इंस्ट्रुमेंट असेल तर ते वेगवेगळे तुम्हाला तिथे थर्मोग्रॅव्हिमेट्रिक कर्व तिथे मिळणार आहे त्या इंस्ट्रुमेंटच्या कॅरेक्टरिस्टिक्स नुसार. आणि द सेकंड क्लास फॉर दी फॅक्टर्स आर दी कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दी सॅम्पल. तुमचं सॅम्पल कसं आहे त्याच्यानुसार तुमचा तो थर्मोग्रॅव्हिमेट्रिक मध्ये चेंज होतं. तर आपण पहिले इंस्ट्रुमेंटल फॅक्टर्स इथे बघणार आहोत. द फर्स्ट क्लास ऑफ द फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन द टीजी कर्व इज द इंस्ट्रुमेंटल फॅक्टर. इन दॅट इंस्ट्रुमेंटल फॅक्टर फर्स्ट वी सी द हिटिंग रेट. फर्स्ट फॅक्टर इज द हिटिंग रेट. फास्टर द हिटिंग रेट हायर इज द डिकम्पोजिशन टेम्परेचर. जर हिटिंग रेट हा फास्ट असेल तर डिकम्पोजिशन टेम्परेचर त्या सॅम्पलचं हाय असतं. फॉर एक्झाम्पल डिकम्पोजिशन ऑफ द पॉलिस्टायरीन इन नायट्रोजन. डिकम्पोजिशन ऑफ पॉलिस्टायरीन इन नायट्रोजन. फॉर 10% डिकम्पोजिशन ऑफ पॉलिस्टायरीन आता आपण इथे एक्झाम्पल घेतोय डिकम्पोजिशन ऑफ पॉलिस्टायरीन इन द नायट्रोजन. आता 10% पॉलिस्टायरीनचं डिकम्पोजिशन करायचंय. जर आपण वेगवेगळ्या हिटिंग रेटला जर त्याचं डिकम्पोजिशन जर केलं तर कोणत्या टेम्परेचरला त्याचं टोटल डिकम्पोजिशन होतं ते आपल्याला बघायचंय. त्याच्यासाठी टोटल टेम्परेचर तुम्हाला किती लागणार आहे 375 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर रिक्वायर्ड फॉर ए हिटिंग रेट ऑफ 1 डिग्री सेल्सिअस पर मिनट. जे एका मिनिटाला तुम्ही जर 1 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरने त्याचा हिटिंग रेट ठेवला तर टोटल डिकम्पोजिशन होण्यासाठी 10% पॉलिस्टायरीनचं डिकम्पोजिशन होण्यासाठी 375 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर तुम्हाला लागतं. जर तोच तुम्ही 5 डिग्री सेल्सिअस पर मिनिट हा हिटिंग रेट ठेवला 5 डिग्री सेल्सिअस पर मिनिट देन द 394 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर रिक्वायर्ड फॉर टोटल डिकम्पोजिशन. ठीक आहे, आलं लक्षात? बघा हिटिंग रेट काय ठेवलं आपण 1 डिग्री सेल्सिअस पर मिनिट देन द टोटल टेम्परेचर रिक्वायर्ड फॉर दी 10% डिकम्पोजिशन ऑफ पॉलिस्टायरीन इज द 375 डिग्री सेल्सिअस. म्हणजे इथे हिटिंग रेट कसा आहे कमी तर टेम्परेचर पण कसं लागतंय तुम्हाला कमी लागतंय डिकम्पोजिशनसाठी. तेच जर 5 डिग्री सेल्सिअस पर मिनिट हिटिंग रेट ठेवला तर म्हणजे जास्त तुम्ही हिटिंग रेट ठेवला तर तुम्हाला टेम्परेचर पण कसं लागणार आहे तिथे जास्त फॉर दी टोटल डिकम्पोजिशन ऑफ पॉलिस्टायरीन. देन द सेकंड फॅक्टर विच अफेक्ट्स ऑन दी थर्मोग्रॅव्हिमेट्रिक कर्व इज द इफेक्ट ऑफ फर्नेस ऍटमॉस्फिअर.
to maintain the nature of the surrounding gas as a constant as possible throughout the experiment. मग त्याच्यासाठी आपण वेगवेगळे ॲटमॉस्फिअर तिथे यूज करू शकतो. एकतर तुम्ही जो एअर ॲटमॉस्फिअर असेल तो तुम्ही वापरू शकता थ्रूआउट द एक्सपेरिमेंट इन द थर्मो बॅलन्स. सेकंड तुम्ही डायनॅमिक एअर म्हणजेच कॉम्प्रेस्ड एअर तुम्ही थर्मो बॅलन्समध्ये तिथे यूज करू शकता. आणि तिसरी जी आहे तर ती इनर्ट ॲटमॉस्फिअर म्हणजेच तुम्ही नायट्रोजन गॅस तिथे वापरू शकता फ्री फ्रॉम दी ऑक्सिजन इन द फर्नेस ॲटमॉस्फिअर. फर्नेसमध्ये तुम्ही असे वेगवेगळ्या पद्धतीचे जर तुम्ही गॅसेस वापरले तर तुम्हाला वेगवेगळे टीजी कर तुम्हाला तिथे मिळणार आहे. तर कॉन्स्टंट ॲटमॉस्फिअर तुम्ही त्या फर्नेस ॲटमॉस्फिअरमध्ये कॉन्स्टंट कसं तुम्ही ते मेंटेन करू शकता तर हे सांगितल्याप्रमाणे एक तर तुम्ही स्टॅटिक एअर तिथे यूज करू शकता, एकतर डायनॅमिक एअर किंवा एकतर इनर्ट ॲटमॉस्फिअर तुम्ही फ्री फ्रॉम ऑक्सिजन तिथे वापरू शकता. तर पहिलं आहे तिथे स्टॅटिक एअर. स्टॅटिक एअर मीन्स इन दिस टाईप एअर फ्रॉम दी ॲटमॉस्फिअर इज अलाउड टू फ्लो थ्रू द फर्नेस. दिस इज द स्टॅटिक एअर. देन द सेकंड टाईप ऑफ फर्नेस ॲटमॉस्फिअर इज द डायनॅमिक एअर. डायनॅमिक एअर इन दॅट कॉम्प्रेस एअर इज यूज्ड. इन दिस टाईप कॉम्प्रेस एअर फ्रॉम अ सिलिंडर इज अलाउड टू पास थ्रू द फर्नेस ऍट अ मेजर्ड फ्लोरेट. तुम्ही तो तिथं त्याचा फ्लोरेट कसा ठेवणार आहे तर तिथे तो कॉन्स्टंट आणि नोन असणार आहे तो. आणि थर्ड आहे इनर्ट ॲटमॉस्फिअर. इन इनर्ट ॲटमॉस्फिअर वी यूज द नायट्रोजन गॅस इन द फर्नेस ॲटमॉस्फिअर विच इज फ्री फ्रॉम दी ऑक्सिजन. दिस द सेकंड फॅक्टर which affects on the TG curve or thermogravimetric curve. The third factor is the sample holder. सॅम्पल होल्डर तुम्ही वेगवेगळ्या ज्योमेट्रीचे इथे यूज करू शकता. एकतर ते शॉलो असतील एकतर ते डीप असतील. ज्योमेट्री ऑफ द सॅम्पल होल्डर कॅन चेंज द स्लोप ऑफ टीजी कर्व. म्हणजे तुमच्या सॅम्पल होल्डरची ज्योमेट्री कशी आहे त्याच्यावरती तुमच्या टीजी कर्वचा स्लोप तिथे चेंज होतो. जनरली ए शॉलो डिश इज प्रेफर्ड ओव्हर ए हाय फॉर्म कोन शेप्ड क्रुसिबल बिकॉज इन द फॉर्मर देअर इज अ रॅपिड गॅसियस एक्सचेंज बिटवीन द सॅम्पल अँड सराउंडिंग ॲटमॉस्फिअर. आता तुमचे जे सॅम्पल होल्डर असतील त्याच्यासाठी जे मटेरियल असेल तर ते ग्लास असेल, ॲल्युमिना अँड द सिरॅमिक. ग्लास, ॲल्युमिना अँड सिरॅमिकच्या कंपोजिशनपासून वेगवेगळ्या किंवा मेटल्स असतील किंवा अलॉय असतील त्याच्यापासून हे सॅम्पल होल्डर बनवले जातात. व्हेन द ॲटमॉस्फिअर इज सोल्ली द गॅस इन होल्ड इन द रिॲक्शन द ज्योमेट्री ऑफ द कंटेनर हॅज नो इफेक्ट ऑन द स्लोप ऑफ टीजी कर्व अँड इन सच केसेस कन्व्हेन्शनली शेप क्रुसिबल आर एम्प्लॉइड. तर तिथे एक एक्झाम्पल आहे द कंटेनर ज्योमेट्री हॅड नो इफेक्ट ऑन द डिकम्पोजिशन ऑफ दी कॅल्शियम कार्बोनेट बिकॉज द सीओ टू ॲटमॉस्फिअर वॉज सोल्ली द गॅस इन्वॉल्व इन द डिकम्पोजिशन रिॲक्शन अँड द अदर हँड इफ द डिकम्पोजिशन ऑफ द कॅल्शियम कार्बोनेट इज कॅरीड आउट इन द डायनॅमिक ड्राय नायट्रोजन ॲटमॉस्फिअर द शेप ऑफ टीजी कर्व डिपेंड्स अपॉन दी शेप ऑफ द सॅम्पल कंटेनर. आता इथे बघा कॅल्शियम कार्बोनेट जे आहे तिथे तुम्ही कोणत्या पण ज्योमेट्रीचा तुम्ही यूज करू शकता, सॅम्पल होल्डर यूज करू शकता. पण जर कॅल्शियम जर तिथे कॅल्शियम कार्बोनेट असेल डायनॅमिक एअरमध्ये जर तुम्ही त्याचं डिकम्पोजिशन केलं तर तिथे टीजी कर्व इज डिपेंड्स ऑन दी शेप ऑफ दी सॅम्पल कंटेनर. देन द सेकंड क्लास फॉर दी टीजी कर्व इज द सॅम्पल कॅरेक्टरिस्टिक्स. फर्स्ट आपण बघितलं इन्स्ट्रुमेंटल फॅक्टर, आता सेकंड हा काय आहे तर द सॅम्पल कॅरेक्टरिस्टिक्स.
सैम्पल कैरेक्टरिस्टिक्स मध्ये आपण पहिले बघणार आहोत वेट ऑफ सैम्पल। इफ अ लार्ज सैम्पल इज यूज्ड देयर ऑकर्स ए डेविएशन फ्रॉम द लिनियरिटी एज द टेम्परेचर राइजेस। जसं जसं टेम्परेचर इन्क्रीज होत जाणार तिथे लिनियरिटी जी आहे स्लोपची तर त्याच्यापासून आपल्याला तिथे डेविएशन ऑकर्स होईल। दिस इज अ पर्टिक्युलरली फाउंड टू बी ट्रू इन द केस ऑफ फास्ट एक्झोथर्मिक रिएक्शन। जिथे एक्झोथर्मिक रिएक्शन असतील फास्ट एक्झोथर्मिक रिएक्शन त्याच्यामध्ये इथे ते डेविएशन तुम्हाला मिळणार। द सेकंड फॅक्टर इज द सॅम्पल पार्टिकल साईज। ते पार्टिकल साईज जर मोठे असेल तर तिथे डिकम्पोजिशन होण्यासाठी त्याला वेळ लागेल आणि पार्टिकल साईज जर कमी असेल तर तिथे डिकम्पोजिशन होण्यासाठी टेम्परेचर कमी लागणार आहे। व्हेरियस पार्टिकल साईजेस ऑफ सॅम्पल अल्टर द रिएक्शन रेट अँड हेन्स द कर्व शेप। वेगवेगळ्या पार्टिकल साईजचे सॅम्पल असतील तर त्याचा वेगवेगळा रिएक्शन रेट असेल अँड त्याचा टीजी कर्वचा जो शेप असेल तो पण वेगवेगळा असेल। म्हणजे कॅल्शियम कार्बोनेटचे जर तुम्ही सॅम्पल घेतले वेगवेगळ्या साईजचे काही असतील मोठ बिग पार्टिकल साईज हॅव्हिंग द डिफरंट थर्मोग्रॅव्हिमेट्रिक कर्व, स्मॉल पार्टिकल साईज हॅव्हिंग द डिफरंट थर्मोग्रॅव्हिमेट्रिक कर्व। स्मॉल पार्टिकल साईज डिकम्पोजेस फर्स्ट, म्हणजे त्याला टेम्परेचर कसं लागणार ते डिकम्पोज होण्यासाठी कमी, अँड द ग्रेटर पार्टिकल साईज डिकम्पोजेस लॅटर, म्हणजे त्याच्यासाठी टेम्परेचर कसं लागणार तर जास्त। तर इथे आपण एखादा एक्झाम्पल बघूया। द डिकम्पोजिशन टेम्परेचर डिक्रीजेस विथ डिक्रीजिंग सॅम्पल साईज। फॉर द ग्राउंड मास देअर ऑकर्स ए कंटिन्युअस वेट लॉस फ्रॉम 50 to 850 डिग्री सेल्सिअस हॅव्हिंग द मोस्ट रॅपिड डिकम्पोजिशन बिटवीन द 600 to 700 डिग्री सेल्सिअस अँड फॉर द मासिव पार्टिकल्स, म्हणजे बिगर पार्टिकल असतील देअर वॉज लिटल वॉटर लॉस अंटील अ टेम्परेचर ऑफ अबाउट 600 डिग्री सेल्सिअस वॉज अटेंड। मीन्स ए डिक्रीज इन पार्टिकल साईज ऑल्सो लोअर्स द टेम्परेचर, म्हणजे जशी जशी पार्टिकल साईज डिक्रीज होईल तसं तसं टेम्परेचरचा जो रेट असेल तो पण कसा होणार आहे कमी, ऍट विच द डिकम्पोजिशन रिएक्शन आर कम्प्लिटेड। द थर्ड फॅक्टर फ्रॉम द सॅम्पल कॅरेक्टरिस्टिक्स इज द हीट ऑफ रिएक्शन। हीट ऑफ रिएक्शन द अफेक्ट द इफेक्ट ऑफ द हीट ऑफ रिएक्शन ऑफ द सॅम्पल ऑन द टीजी कर्व हॅज बीन स्टडीड बाय द न्यूक्रिक अँड द हीट ऑफ रिएक्शन विल अल्टर द डिफरन्स बिटवीन द सॅम्पल टेम्परेचर अँड द फर्नेस टेम्परेचर। इफ द हीट इफेक्ट इज एक्झोथर्मिक ऑर एंडोथर्मिक दिस विल कॉज द सॅम्पल टेम्परेचर टू लेड ऑर लॅग बिहाइंड द फर्नेस टेम्परेचर। एकतर एक्झोथर्मिक रिएक्शन जर असेल तर तिथे सॅम्पल टेम्परेचर तिथे जास्त असू शकतं किंवा एंडोथर्मिक रिएक्शन असेल तर तिथे सॅम्पल टेम्परेचर हे कमी असू शकतं। द नेक्स्ट फॅक्टर्स फ्रॉम द सॅम्पल कॅरेक्टरिस्टिक इज द कॉम्पॅक्टनेस ऑफ सॅम्पल। कॉम्पॅक्टनेस ऑफ सॅम्पल जर कॉम्प्रेस्ड सॅम्पल असेल, एक कॉम्प्रेस्ड सॅम्पल विल डिकम्पोज ऍट हायर टेम्परेचर दॅन अ लूज सॅम्पल। कॉम्पॅक्ट जर सॅम्पल असेल किंवा कॉम्प्रेस्ड सॅम्पल असेल त्याच्यासाठी डिकम्पोजिशन टेम्परेचर तुम्हाला जास्त लागणार आहे दॅन दी लूज सॅम्पल। अँड द लास्ट फॅक्टर फ्रॉम दी सॅम्पल कॅरेक्टरिस्टिक्स इज द प्रिव्हियस हिस्ट्री ऑफ द सॅम्पल। प्रिव्हियस हिस्ट्री ऑफ द सॅम्पल, प्रिव्हियस हिस्ट्री मीन्स तो सॅम्पल तुम्हाला नॅचरली ऑकरिंग आहे की तो तुम्ही
प्रेसिपिटेशन, बाय द प्रेसिपिटेशन मेथड तुम्ही तो बनवलं आहे किंवा तुम्ही तो लॅबमध्ये एखादी रिॲक्शन करून तो तुम्ही बनवलं आहे. द प्री हिस्ट्री ऑफ द सॅम्पल कॅन ऑल्सो द अफेक्ट ऑफ द स्लो शेप ऑफ द टीजी कर्व. फॉर एक्झाम्पल थर्मोग्रॅव्हिमेट्री स्टडी शोड द मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड प्रिपेअर्ड बाय द प्रेसिपिटेशन मेथड हॅज अ डिफरंट टेम्परेचर ऑफ डिकम्पोजिशन फ्रॉम दॅट अ नॅचरली ऑकरिंग मटेरियल. म्हणजे जर तुम्ही मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड घेतला, आपण एक्झाम्पल घेतलं मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड, मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड तुम्ही लॅबमध्ये प्रेसिपिटेशन मेथडने बनवलेलं आहे आणि तुम्ही जर त्याचा टीजीए घेतला, थर्मोग्रॅव्हिमेट्रिक कर्व जर घेतला, तर त्याचा डिफरंट त्याचा शेप असेल, कारण तर त्याचं डिकम्पोजिशन टेम्परेचर कसं असणार आहे तर डिफरंट. आणि जर तो नॅचरली अवेलेबल असेल तर त्याचं डिकम्पोजिशन टेम्परेचर हे वेगळं असणार आहे आणि त्याचा ग्राफ पण थर्मोग्रॅव्हिमेट्रिकचा शेप पण कसं असणार आहे तर तो डिफरंट असणार आहे. दीज आर दी फॅक्टर्स विच आर अफेक्टिंग ऑन दी थर्मोग्रॅव्हिमेट्रिक कर्व, इन्स्ट्रुमेंटल फॅक्टर्स अँड दी सॅम्पल फॅक्टर्स विच आर जनरेटेड बाय द सॅम्पल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दी सॅम्पल. इन नेक्स्ट लेक्चर वी स्टडी अबाउट द इन्स्ट्रुमेंटेशन ऑफ द थर्मोग्रॅव्हिमेट्रिक अनालिसिस. तर त्याच्यामध्ये वेगवेगळे युनिट्स आपल्याला स्टडी करायचे आहे, बॅलन्स असेल किंवा फर्नेस असेल, फर्नेस टेम्परेचर प्रोग्रामर किंवा कंट्रोलर अँड द रेकॉर्डर. दीज आर द डिफरंट युनिट्स फॉर दी इन्स्ट्रुमेंटेशन फॉर द थर्मोग्रॅव्हिमेट्रिक अनालिसिस. आणि हा एक्झामच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा पॉईंट आहे, तर तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत. थँक्यू.